राज्य सरकारने बेळगावसह 9 जिल्ह्यात 31 पर्यंत लॉकडाऊन लागू केले आहे. दरम्यान लॉकडाऊनमध्येही सार्वजनिक ठिकाणावरील लोकांचा वावर कमी होत नसल्याने निर्बंधामध्ये वाढ करण्यात आली आहे. खासगी वाहनांच्या वापरावर बंदी घालण्यासंदर्भातील नवी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणावरील लोकांचा वावर कमी होत नसल्याने गोवा कर्नाटक हद्दीत सर मारून मंगळवार सकाळपासून अनमोड घाट सर्व वाहनांसाठी बंद करण्यात आला आहे. गोवा व कर्नाटक येथील दोन्ही चेक नाक्यावर वाहनांसाठी बंद पुकारला तरीही प्रवाशी कारणे सांगून ये जा करत असल्याने अखेर अनमोड घाटात काही दिवस मोठी सर मारून मार्ग बंद करण्यात येणार असल्याचे रामनगर पोलीस उपनिरीक्षक किरण पाटील यांनी कळवले आहे. तर या मार्गे दुचाकी वाहनांनाही बंद करण्यात येणार आहे असे सांगण्यात आले आहे. कोरोनाशी दोन्ही हात करताना जनतेने शिस्त आणि संयम पाळला पाहिजे. सरकारने लादलेले निर्बंधही कटाक्षाने पाळावेत, त्याचे उल्लंघन करू नये. कलम 144 नुसार जमावबंदी ही 31 पर्यंत कायम आहे. लोकांनी गरजेशिवाय घराबाहेर पडू नये. गरज असल्यास दुचाकीवरून केवळ एकट्याने अथवा मोटारीतून दोघांनी प्रवास करावा. विनाकारण फिरताना आढळल्यास गुन्हा दाखल करून कारागृहात रवानगी करता येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे. निखिल असुकर, KNN News, रामनगर.